नमस्कार, मी सुलेमान तांबोळी, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। उजनी ओव्हरफ्लो, 16 दरवाजे उघडले, 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पुरात वाहून गेलेल्या त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली जाईल, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आश्वासन। सांगोल्यात वीज पडून म्हैस ठार, एका घराची पडझड। पाटखळ येथील सिद्धेश्वर इंगोले यांचे अपघाती निधन। फायदा करून देतो म्हणून 11 लाखाला फसवले, 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। आणि बोराळे येथील दूध संकलन केंद्रात दुधात भेसळ केल्याप्रकरणी 1 विरुद्ध गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पाणी साठवण क्षमतेच्या 123 टीम्स असलेल्या महाराष्ट्रातील मोठ्या धरणापैकी सोलापूर पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेले उजनी धरण शनिवारी दिनांक 9 रोजी पूर्ण क्षमतेने 109.68% भरून ओव्हरफ्लो झाले। उजनी धरणाचे 41 पैकी 16 दरवाजे 0.35 सेंटीमीटरने उचलून 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला। यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। तर उजनीने 100% पल्ला पार केल्यामुळे सोलापूर जिल्हा लाभक्षेत्रात असलेल्या शेतकरी, व्यापारी व साखर कारखानदार आनंदित झाले आहेत। सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण चालू वर्षी मात्र सप्टेंबरच्या अखेरीस 100% भरले, परंतु पुणे जिल्हा व भीमा खोऱ्यात पावसाने पाठ फिरवल्याने चालू वर्षी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 111.27% भरेल का नाही याची हमी कमी होती। परंतु शनिवारी दिनांक 9 रोजी पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरण साखळीतील डिंबे 1,018, गोड 5,100, कळमोडी 64, कासार साई 150, आद्रा 65 या धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मिसळून आला आहे। यामुळे शनिवारी रात्री 9 वाजता 5,000 क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला होता। त्यामध्ये वाढ करून रविवारी सकाळी 8 वाजता 10,000 क्युसेकने वाढ करून 16 दरवाजे 35 सेंटीमीटरने उचलून 20,000 क्युसेक वेगाने पाणी नदी पात्रात सोडण्यात चालू केले आहे। भोगावती नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने देगावच्या विनायक आतकरे या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्याने वाहून जाऊन मृत्यू झाला होता। ही घटना दुर्दैवी असून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले। शंभरकर यांनी मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील, तहसीलदार प्रशांत बेडशे पाटील उपस्थित होते। जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीमधून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। अशा घटना टाळण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे। दरम्यान शंभरकर यांनी भोगावती नदीवरील बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली, शिवाय वाहून गेलेल्या शेतीची पाहणी करून संबंधितांना योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या। सांगोला शहर व तालुक्यात रविवार 9 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडासह वादळी वारा व मेघ गर्जनेसह परतीच्या पावसाने धुवाधार बरसात केल्याने फळबागावर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून एका ठिकाणी वीज पडून म्हशीचे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती सांगोला तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे। सांगोला तालुक्यात रविवारी पडलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली, यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपीठ उडाली। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले। रस्त्यावरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालवण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती। तालुक्यात काही दिवस सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, भाजीपाला, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले। अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। तालुक्यात यंदा चांगला पाऊस होत असून काही भागात मोठ्या प्रमाणात व सततचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे।
पाटखळ तालुका मंगळवाडा येथील सिद्धेश्वर बापू मधुकर इंगोले याचे विजापूर गुहागर मार्गावर जत पासून 5 किलोमीटर अंतरावर 2 ट्रकच्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे। मृत्यू समय त्यांचे वय 22 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात वडील, 4 बहिणी, पत्नी, 1-3 महिन्याची मुलगी असा परिवार आहे। हा अपघात इतका भीषण होता की सिद्धेश्वरचा जागीच मृत्यू झाला तर आणखी दोघे गंभीर जखमी झालेत। यामध्ये 2 ट्रकचा चक्काचूर झाला आहे। लहानपणी आईच्या मायेला पोरका झालेल्या सिद्धेश्वरच्या जाण्याने एका वर्षापूर्वीच लग्न बंधनात अडकलेल्या पत्नीला व 3 महिन्याच्या चिमुरडीला पोरके व्हावं लागल्याने पाटखळ गाव व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे। विविध नंबरवरून कॉल करून तरुणास कंपनीत करन्सी मार्केटमध्ये ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरद्वारे ट्रेड फायदा करून देतो म्हणून 11,70,756 रुपयांची फसवणूक केल्याची घटना दिनांक 21 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर 2021 दरम्यान संजय गांधी नगर बुवा गल्ली विजापूर रोड सोलापूर येथे घडली आहे। या प्रकरणी अजित अशोक लकडे वय 38 वर्ष राहणार संजय गांधी नगर बुवा गल्ली विजापूर रोड सोलापूर यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्याच्या फिर्यादीवरून सुभाष तेजा, डेव्हिड व आलोक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अजित लकडे यांच्या दूरध्वनी क्रमांकावर वरील संशयित आरोपींनी विविध 3 मोबाईल क्रमांकांचा वापर करून संपर्क केला। त्यानंतर QFX ट्रेड लिमिटेड व आयबेल मार्केट्स या नावाने कंपनीत करन्सी मार्केटमध्ये ऑटोमॅटिक सॉफ्टवेअरद्वारे ट्रेड फायदा करून देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। त्यानंतर फिर्यादीकडून 11,70,556,50,100,35,912,12,12,58 या अकाउंट वरून IMPS व NEFT द्वारे ट्रान्सफर करून घेऊन मोबाईल बंद करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे। या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक धायतोडे हे करीत आहेत। बोराळे येथे दुधातील फॅट वाढवण्यासाठी हे पावडर भेसळ केल्याप्रकरणी धनाजी गावकरे याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील आरोपी धनाजी रामचंद्र गावकरे याचे दूध संकलन केंद्र असून यामध्ये भेसळ होत असल्याची गोपनीय माहिती सोलापूर येथील अन्न भेसळ प्रशासनास मिळाल्यावर सदर ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापा टाकला। यावेळी अधिकाऱ्यांना अमोल ब्रँड कंपनीचे प्रत्येक 25 किलोचे 4 सीलबंद पॅक आढळले। आरोपीस याबाबत विचारले असता दुधातील फॅट वाढवण्याकरिता असल्याचेच त्यांनी सांगितले। सदर पावडरची खरेदी पावती मिळून आली। याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता पंढरपूर येथील सूरज टेंडर्स कडून आणली असल्याचे सांगण्यात आले। छाप्याप्रसंगी 693 लिटर 22,282 रुपये किमतीचे गायीचे दूध नशवंत असल्याने ते नष्ट करण्यात आले। दुधात भेसळ करण्यासाठी आलेल्या व्हे पावडर 5 बॅगा 11,100 रुपये किमतीच्या होत्या। असा एकूण अधिकाऱ्यांनी 33,388 रुपये किमतीचा माल घटनास्थळावरून जप्त केला। याची फिर्याद अन्न भेसळचे उमेश भुसे यांनी दिल्यावर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान याचा अधिक तपास पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे हे करीत असून आरोपीचा शोध घेतला मात्र तो अद्याप पर्यंत मिळून आला नसल्याचे सांगण्यात आले आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।